नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी पीएमएलए कोर्टानं तुर्तास कोणतंही वॉरंट जारी न करण्याचे निर्देश देत खळसेंना नियमित जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याची मुभा आज उच्च न्यायालयाने दिली आहे प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्रस्त असून तुर्तास न्यायालयात ते हजेरी लावू शकत नसल्याचं त्यांच्या वकिलांनी हायकोर्टाला सांगितलंय यावर न्यायमूर्ती नितीन सामरे यांनी सत्र न्यायालयात दाद मागण्यासाठी खळसे यांना एक आठवड्याचा अवधी दिला आहे या प्रकरणातच मंदाकिनी खळसे यांनाही हायकोर्टानं या आधीच तात्पुरता दिलासा दिला आहे सतरा ऑक्टोंबर ते सात डिसेंबरपर्यंत तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे निर्देश देत आठवड्यातून दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचे मंदाकिनी खळसेंना निर्देश देण्यात आले आहेत दरम्यानच्या काळात मंदाकिनी खळसे यांना अटक झाल्यास त्यांची पन्नास हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देशही न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी दिले आहेत प्रकृती अस्वस्थामुळे एकनाथराव खळसे हे सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल असून तिथं त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं वकिलांनी न्यायालयात सांगितलं श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्रीस्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव